सोलापूर शहर युवक काँग्रेसनं वाढत्या बेरोजगारी विरोधात युवकांना रोजगार मिळावा या मागणीसाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे, आमदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर शहर युवक काँग्रेस अध्यक्ष अंबादास तरगुळे, प्रदेश सरचिटणीस नगरसेवक विनोद भोसले, प्रदेश सरचिटणीस सुमित भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालय पुनम गेट सोलापूर येथे निदर्शने करून जेलभरो आंदोलन करण्यात आले. तर यावेळी नरेंद्र मोदी रोजगार दो, भाजप सरकार रोजगार दो या जेल भर दो अशा जोरजोरात घोषणा देण्यात आल्या. यामुळे जिल्हाधिकारी परिसर दणाणून गेला होता. तर पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या 200 पदाधिकारी युवकांना अटक केली आहे. या प्रसंगी बोलताना युवक काँग्रेस उपाध्यक्ष शिवराज मोरे म्हणाले की युवकांना वर्षाला 2 कोटी रोजगार निर्मिती करण्याचं आश्वासन देऊन पंतप्रधान मोदी सरकार सत्तेवर आलं होतं, परंतु रोजगार द्यायचं सोडून त्यांच्या चुकीच्या धोरणामुळे असलेल्या नोकऱ्या हे जात आहेत. तर नोटबंदीमुळे भारतात सर्वात जास्त रोजगार निर्मिती करणाऱ्या कृषी आणि लघु सूक्ष्म मध्यम उद्योग क्षेत्राला याचा मोठा फटका बसलाय. त्याची परिणिती म्हणजे करोडो रोजगार नष्ट होण्यास झाली आहे आणि त्या GST चुकीच्या अंमलबजावणीमुळे कुटीर लघु मध्यम क्षेत्राचे आणि उद्योगधंद्यांचे पार कंबरडे मोडले गेलेत. याचा परिणाम म्हणजे बेरोजगारी मोठ्या प्रमाणात वाढली असून तरुणांमध्ये बेरोजगारीचा दर सर्वाधिक म्हणजे 13-27% पोहोचलाय. यानंतर कोरोनामुळे काहीही नियोजन न करता लादलेल्या लॉकडाऊनमुळे 12-13 करोड लोक बेरोजगार झाले आहेत. तेवढ्याच कुटुंबाचे जगणंही रोजगार विना मुश्किल झालं आहे. तर पंतप्रधान मोदी यांच्या लहरी आणि चुकीच्या धोरणांमुळे देशाच्या अर्थव्यवस्था रसातळाला गेल्या असून नुकतंच भारताचे सकल राष्ट्रीय उत्पादन अर्थात GDP दर सरलेल्या एप्रिल ते जून तिमाहीत शून्याखाली घसरून -23.9% आक्रसल्याचं समोर आलं आहे. तर पंतप्रधान मोदींनी हे सर्व करण्यापेक्षा दरवर्षी 2 कोटी रोजगार निर्मितीच्या आश्वासनाला जागून रोजगार निर्मितीवर लक्ष दिलं पाहिजे. यावेळी युवक हे निराश झाले असून आत्महत्यांचं प्रमाण वाढत आहे. तर केंद्र सरकारनं रोजगार निर्मितीची स्वतःची जबाबदारी ढकलून चालणार नाही. तरुण हाताला काम हवे आहेत म्हणून बेरोजगार युवकांचा आवाज आम्ही मोदी सरकारपर्यंत पोहोचविण्यासाठी रोजगारांच्या मागणीसाठी रोजगार द्या अथवा जेलमध्ये घाला असे निदर्शन करून जेलभरो आंदोलन करत असल्याचं सांगितलं. तर या जेलभरो आंदोलनात दक्षिण सोलापूर युवक काँग्रेस अध्यक्ष सैफन शेख, उत्तर विधानसभा अध्यक्ष विवेक कण्णा, कार्याध्यक्ष पंडित सातपुते, परिवहन सदस्य तिरुपती परकीपंडला, राजासाहेब शेख, राहुल वर्धा, राहुल गोयल, महेश लोंढे, अमोल भोसले, संतोष अटेलूर, सुभाष वाघमारे, हितेश कुकरेचा, जावेद कुरेशी, किरण राठोड, तन्वीर इनामदार, सिद्धांत रंगापुरे, घायल करगुळे, धर्मराज गुंडे, संजय गायकवाड, राजेंद्र शिरकुल, चंद्रकांत पागे, अभिषेक गायकवाड, मोनिश घंटे, मौलाली इंगळगे, भीमा बज्जर, मनोहर मार्चेला, याचबरोबर नरेश ऐलूर, शिवराज कोरे, इरफान शेख, श्रीकांत गायकवाड, अजय औलूर, गजानन मोरे, राजू वाघमारे, बसू कोळी, शशी उपाध्याय यांच्यासह इतर पदाधिकारी आणि युवक मोठ्या संख्येनं या जेलभरो आंदोलनात सहभागी झाले होते. रोजगार दो, भाजप सरकार रोजगार दो, रोजगार दो, रोजगार दो.